द वोलो अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण पाहणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर ही जी भरती परीक्षा या ठिकाणी होणारी आहे आगामी काळामध्ये. तरी आगामी काळामध्ये आपल्याला सिलेक्ट होण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करण्यासाठी बेस्टपैकी बेस्ट पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी वाचायची आहेत. तर ती पुस्तके कोणती आहेत, त्या नोट्स कुठं आहेत, कोणत्या आहेत आणि ती कोठे मिळणार याची आपण संपूर्ण माहिती तसंच अभ्यासक्रमसुद्धा आपण थोडाफार त्या ठिकाणी पाहणार आहे की जेणेकरून तुम्हाला कोणते अभ्यासक्रम वाचायचे त्याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळवणार आहे. तसंच या ठिकाणी जर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कळाली नसेल तर तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे या ठिकाणी 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. आणि त्याच्या बाजूला जो नंबर आहे या ठिकाणी 83 29 वाला त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे. 80 10 वाल्या या नंबरवर व्हॉट्सअप करायचं नाही, कारण की तुर्तास काही टेक्निकल कारणामुळे ते व्हॉट्सअप बंद ठेवण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आता आपण बघूया की कोणकोणते पुस्तकं लागतात, काय काय लागतात. तर या ठिकाणी अंतर्गत भरती असू द्या या सरळ सेवा भरती असू द्या, दोघांसाठी या ठिकाणी काही विषय सेम आहेत. उदाहरणार्थ मराठी, मराठी व्याकरण या ठिकाणी अंतर्गत सरळ सेवेला 25 प्रश्न विचारले जातात आणि अंतर्गत भरतीसाठी या ठिकाणी 20 प्रश्न विचारले जातात. नंतर दुसरा आहे इंग्रजी विषय. इंग्रजी विषयाचं जर या ठिकाणी जाणून घ्यायचं तर या ठिकाणी अंतर्गत सरळ सेवेसाठी 25 प्रश्न विचारले जातात, तेच अंतर्गत भरतीसाठी 10 प्रश्न विचारले जातात. नंतर तिसरा विषय आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानला आपण काय म्हणतो, जी के म्हणतो. जी के म्हणजे काय, इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी वगैरे वगैरे या ठिकाणी असे सर्व विषय येतात. त्या सामान्य ज्ञानमध्ये आपल्याला कमीत कमी सरळ सेवा भरतीसाठी 25 प्रश्न आणि अंतर्गत भरतीसाठी 20 प्रश्न येतात. चौथा जो विषय आहे तसंच या ठिकाणी ICDS वगैरे जे आहे या ठिकाणीच तुम्हाला येऊन जाईल. नंतर चौथा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी किंवा बुद्धिमापन चाचणी असं म्हणतो. याच्यामध्ये गणितसुद्धा येतो आणि इथंसुद्धा 25 प्रश्न येतात आणि या परीक्षेमध्ये मात्र 20 प्रश्न येतात अंतर्गत भरतीसाठी. लक्षात ठेवा, पहिले आपल्याला अभ्यासक्रम माहीत पाहिजे. नंतर चौथा विषय, पाचवा विषय आहे ICDS. तर ICDS विषयासाठी इकडे 5 10 प्रश्न येऊ शकतात आणि इकडे 30 प्रश्न येतात. किती, 30 प्रश्न येतात. अशा तऱ्हेने इकडे 100 प्रश्न, इकडे 100 प्रश्न असे या ठिकाणी 100 100 प्रश्न आहेत. यांचा पेपर 200 गुणांचा, यांचाही पेपर 200 गुणांचा आहे. आता यासाठी कोणते पुस्तक वापरायचे आहेत हे वापरण्याच्या अगोदर आपणास सांगू इच्छितो की डबल अकॅडमी पुणेनं या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी अंतर्गत आणि सरळ सेवा या दोन्ही परीक्षेच्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत. तुम्हाला कदाचित या पदाबद्दल माहिती नसेल, मात्र हे अतिशय चांगलं आणि प्रतिष्ठेचं पद आहे. सुपरवायझर म्हणजे S13 ग्रेडचं, म्हणजे विस्तार अधिकारी लेवलचं या ठिकाणी पद आहे आणि त्याच्यानंतर तुमची डायरेक्ट प्रमोशन CDPO त्या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर डायरेक्टच या ठिकाणी सुपरवायझर लागला तर तुमचं प्रमोशन CDPO होऊ शकतो. त्यासाठी हे खूप महत्त्वाचं पद आहे. त्यासाठी ही आपली ऑनलाईन बॅच सुरू आहे. ऑनलाईन बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी हे सर्व लेक्चर्स तुमचे लाईव्ह स्वरूपात राहतात आणि विशेष म्हणजे तुमच्या जॉबच्या टायमाच्या सोडून या ठिकाणी आहेत. या लेक्चरचं वैशिष्ट्य आहे की लाईव्ह पण आहेत आणि रेकॉर्डेड बी आहेत. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जर हजर नसले, त्यावेळेस तुम्ही कामात असल्या, स्वयंपाक करत असल्या किंवा शाळेत असाल, तर तुम्ही हे लेक्चर नंतर तुमच्या टाईमनुसारसुद्धा पाहू शकता आणि हे व्हिडिओ डाउनलोडसुद्धा करू शकता. तुम्ही नेटमध्ये जर केले, डाउनलोड केले, तर हे लेक्चर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही पाहू शकता, स्पीड वाढवून बघू शकता आणि एक लेक्चर 10 वेळासुद्धा पाहू शकता. तेवढीसुद्धा सुविधा आपण या ठिकाणी दिलेली आहे. तुमच्या घरी जर TV असेल तर TV बघू शकता, कम्प्युटर असेल तर कम्प्युटरवर बघू शकता, आयफोन असेल तर आयफोनवरसुद्धा तुम्हाला हे लेक्चर बघण्याची सुविधा आहे. अशा सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये तुम्हाला जेवढे तुमचे 2009 पासूनचे पेपर झाले सगळ्या पेपरचं सोल्युशन तुम्ही आला आपण अवेलेबल केलेलं आहे. तसंच या परीक्षेमध्ये तुम्हाला टेस्ट 3 सुद्धा बॅचमध्ये फ्री दिलेल्या आहे. सर्व विषयाच्या नोट्ससुद्धा फ्री दिलेल्या आहेत, ॲपमध्ये सर्व दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचा स्कोर कळेल, तुमचे किती मार्क्स आले ते सुद्धा कळणार आहे. तसंच ज्या महिलांना या ठिकाणी आपली एक स्पेशल मेंटरशिप बॅचसुद्धा आपण सुरू केलेली आहे, ज्या बॅचचं वैशिष्ट्य आहे की या बॅचमध्ये मी तुम्हाला पर्सनल गायडन्स करणार आहे. दररोज तुमचं गायडन्स असेल, दररोज विकली टेस्ट असेल, तुमचं लेक्चर शेड्यूल असेल, तुमच्यासाठी स्पेशल नोट्स असतील, स्पेशल MCQ, स्पेशल टेस्ट सिरीज असतील. त्या टेस्ट सिरीज तुम्ही सोडवल्यानंतर तुमचं ॲनालिसिससुद्धा त्या टेस्ट सिरीजचं तुम्हाला केलं जाणार आहे, तुम्हाला टाईमटेबल दिला जाणार आहे. अशा सगळ्या पर्सनल गोष्टी ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग असेल, झूम मीटिंग्स असतील, अशा आपले वेगवेगळे सेशन्स, एक्स्ट्रा सेशन्स असतील, अशा सगळ्या सुविधा
तुम्हाला पुरवण्यात येणारा अशी मेंटरशिप बॅच या ठिकाणी आहे आणि ही बॅच फक्त 20 जणांची असणार आहे. ऑलरेडी 1 नंबरची सुरू आहे, 2 नंबरची आपल्याला जेवढी मेंटरशिपला आहे त्या सगळ्या लोकांना आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. हे आपल्या डबल अकॅडमीचं काय ध्येय आहे आणि तुम्ही सिलेक्ट या ठिकाणी होणार म्हणजे होणार, त्याबद्दल मला कुठलीही शंका नाही. फक्त तुमची मेहनत करण्याची किंवा जिद्द तुमची या ठिकाणी असली पाहिजे, तुमची तयारी असली पाहिजे, त्यासाठी ही मेंटरशिप बॅच आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या मेंटरशिप बॅचबद्दल हा नंबर आहे या नंबरवर कॉल करून विचारून घ्या, 80 10 45 77 60. तसंच व्हॉट्सअप नंबर आहे 83 29 588 625. तर तूर्तास हा जो आहे हा व्हॉट्सअप नंबर हा काही काळासाठी आहे, कारण की आपला जो मुख्य नंबर आहे त्याचं व्हॉट्सअप थोडं टेक्निकली इश्यूमुळे बंद करण्यात आहे, बंद केलेलं आहे, ते नंतर आपण चालू करू, तोपर्यंत तुम्ही याच्यावर मेसेज करू शकता. आता आपला जो खास मुद्दा होता की परीक्षा आपल्याला जर क्रॅक करायची आहे तर आपल्याकडे वेळ किती. नंबर एक, तुमच्याकडे मिनिमम 3 महिने ते 6 महिन्याचा या ठिकाणी वेळ आहे. निवडणूक झाल्यानंतर जाहिरात येईल, त्याच्यानंतर आपली बाकीची प्रक्रिया होईल. कदाचित जुलै महिना निघू शकेल, कदाचित जाहिरातला ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. अंतर्गतची परीक्षा लवकर होण्याचे चान्सेस आहेत, मात्र तेथेसुद्धा जे प्रकरण आहे आपलं ते कोर्टामध्ये आहे, त्यामुळे तेथेसुद्धा 1-2 महिना आपला काय उशीर लागू शकतो. तर या ठिकाणी मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे. तर या ठिकाणी आता मराठी व्याकरण यासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरायचं आहे आणि ज्यांच्याकडे अभ्यास करायला वेळ कमी आहे त्यांच्यासाठी डबल अकॅडमीनं मराठीच्या नोट्ससुद्धा तयार केलेल्या आहेत. इंग्रजी व्याकरणसाठी या ठिकाणी परत बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक घ्या. तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही दुकानमध्ये हे पुस्तकं मिळणार, कारण की कॉमन पुस्तकं आहेत. नंबर 3, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानसाठी म्हणजे या ठिकाणी इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थ यांच्यासाठी हे पुस्तक आहे. आणि सामान्य ज्ञान हा जो विषय आहे या विषयाचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याच्यासाठी तुम्ही तात्याचा ठोकळा घ्यायचा आहे. तात्याचा ठोकळा घेऊन हा ठोकळा कशासाठी घ्यायचा आहे, PSI STI वाला या ठिकाणी ठोकळा घ्यायचा आहे, पोलीस भरतीचा नाही घ्यायचा. तसंच डबल अकॅडमीने या ठिकाणी आपल्या इंग्रजीच्या सुद्धा नोट्स काढलेल्या आहेत आणि इंग्रजीचे टॉपिक वाईज MCQ सुद्धा तयार केलेले आहेत. तसंच या ठिकाणी सामान्य ज्ञानचे आपण या ठिकाणी शॉर्ट नोट्स काढलेले आहेत. काय केलेले आहेत, शॉर्ट नोट्स काढलेले आहेत 12,000 वन लायनर प्रश्न आणि सोबतच 6,000 MCQ. 6,000 MCQ म्हणजे इतिहासाचे 1,000 MCQ, भूगोलचे 1,000, विज्ञानचे 1,000, चालू घडामोडीचे सॉरी पंचायत राजचे, पॉलिटीचे 1,000, अर्थशास्त्राचे 1,000, असे 6,000 MCQ काढलेले आहेत की जे तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात. नंतर या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित याच्यासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे सतीश वशे सरांचे पुस्तक वापरायचे आहे. लक्षात ठेवा, कॉमन एक पुस्तक अजिबात वापरू नका, कारण की एका पुस्तकामध्ये मला सांगा एक पुस्तक इथलं 300-400 पेजेसचं आहे आणि तुम्ही जे कॉमन पुस्तक घेणार ते 300 पेजेसचं, म्हणजे तेवढा तुमचा पेपर कसा निघेल. तुम्हाला प्रत्येक पुस्तकं जे आहे ते पर्सनली त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचं त्या ठिकाणी असायला पाहिजे, तरच तुमचा तो पेपर निघू शकेल. आणि ICDS साठी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकमेव डबल ओ अकॅडमीच्या नोट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत की जे तुम्हाला फक्त इथंच मिळू शकतात. तसंच ICDS चे आपण नोट्ससुद्धा तयार केलेले आहेत. ICDS जो विषय याच्या नोट्ससुद्धा तयार केलेले आहेत आणि याचे 5,000 प्रश्नसुद्धा तयार केलेले आहेत. काय केलेले आहेत, याचे आपण 5,000 MCQ सुद्धा तयार केलेले आहेत की जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल चांगलं मिळावं आणि तुमची स्पर्धा परीक्षेमध्ये पोस्ट निघावी. तसंच याचबरोबर आपण सरळ सेवा आणि अंतर्गत, सरळ सेवा आणि अंतर्गत या भरती परीक्षेच्या सराव प्रश्नपत्रिकासुद्धा तयार केलेल्या आहेत. आणि ह्या सराव प्रश्नपत्रिका 2 स्वरूपात आहेत. ॲप्लिकेशनवरसुद्धा आपण दिलेल्या आहेत की जिथं तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं सोडवू शकता आणि घरपोचसुद्धा तुम्ही याचे प्रिंट मागवू शकता. तर असं सगळं मटेरियल तुमच्यासाठी घरपोचसुद्धा उपलब्ध आहे आणि ॲप्लिकेशनवरसुद्धा ईबुक स्वरूपात उपलब्ध आहे. तर आपण ॲप्लिकेशनवर जाऊनसुद्धा हे काय तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा तऱ्हेनं या ठिकाणी आपण पुस्तकांची यादी पाहिली. आशा करतो की तुम्हाला माहिती सगळी व्यवस्थित मिळाली असेल. या ठिकाणी मेंटरशिप बॅचचे आता जाता फायदे तुम्हाला समजू सांगतो की नेमकं काय फायदा आहे. नंबर 1, प्रत्येक शंकेचं निरसन तुमचं केलं जाणार आहे. काय केलं जाणार आहे, प्रत्येक शंकेचं तुमचं निरसन केलं जाणार आहे. तुमच्या मनात कुठलाही डाऊट राहणार नाही, परीक्षेबद्दल असू द्या, अभ्यासाबद्दल असू द्या, कुठल्याही टॉपिकबद्दल. नंबर 2, अभ्यासासाठी तुम्हाला योग्य दिशा दाखवली जाणार आहे की नेमकं या पद्धतीने जर अभ्यास केला तर त्याला स्मार्ट पद्धत किंवा स्मार्ट टेक्निक आपण म्हणतो की जे ढोरासारखी म्हणजे बैलासारखं या ठिकाणी काम करण्याला काही अर्थ नाही, स्मार्ट पद्धतीने जर अभ्यास केला तर आपण लवकरात लवकर तिथं पोहोचू शकतो.
तुमचं दर आठवड्याला फीडबॅक असणार आहे, तुमचं ग्रुप्स कॉल केले जातील, या ठिकाणी झूम मीटिंग्स असेल, तुम्हाला डेली टेस्ट सोडवायला मिळतील, प्रति विद्यार्थ्याकडे पर्सनल लक्ष दिलं जाणार आणि विद्यार्थ्याचं अभ्यासाचं नियोजन ते तर तुम्हाला स्टार्टिंगलाच दिलं जाणार आहे की 30 दिवसाचा काय प्लॅन आहे, 60 दिवसाचा काय प्लॅन आहे, 100 दिवसाचा काय प्लॅन आहे, त्यानुसार तुमचं प्लॅन्स वर्कआउट आपण केले जाणार आहे. तर अशी ही मेंटरशिप बॅचसाठी पटापट तुम्ही या ठिकाणी 80 10 45 77 60 या नंबरवर कॉल करा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. मेंटरशिप म्हणजे एकान दोन दिवसाचा प्रोग्राम नाही, 3 महिने 6 महिने किमान यायला लागणार की जेणेकरून तुमची तयारी आम्ही करून घेऊ शकू. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी संपूर्ण गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर या नंबरवर तुम्ही काय करा, कॉल करून विचारा. आणि व्हॉट्सअपसाठी नंबर जर म्हणसाल तर नंबर आहे 83 29 588 625, याच्यावर व्हॉट्सअप करायचं आहे काही दिवस. ओके, बाकी मग जे मेंटरशिप बॅचवाले आहेत त्यांना माझा पर्सनल नंबरसुद्धा दिलं जाणार आहे की ज्याच्यावर मी त्यांच्याशी एनी टाईम मी चर्चा करू शकू शकेल. तर येथेच मी थांबतो, व्हिडिओला लाईक करून ठेवा, परत एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद.